नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। एकता मित्रमंडळ नडगाव बौद्धवाडाकडून ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांचा सत्कार। ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या सुषमा लोणे यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे कल्याण तालुक्यात तसेच नडगाव गावच्या रहिवासी असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। एकता मित्रमंडळ नडगाव बौद्धवाडाकडून ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच तालुका प्रमुख वसंत लोणे यांचाही सत्कार केला व शुभेच्छा दिल्या। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत भोईर, एकता मित्र मंडळ अध्यक्ष संतोष भोईर, मंडळाचे सदस्य सुनील भोईर, नितीन भोईर, विजय भोईर, निलेश भोईर, दिनेश भोईर, रमेश भोईर, बाला भोईर, सुभाष भोईर, ज्ञानेश्वर भोईर, सचिन भोईर, खडवली गावचे पोलीस पाटील विकास सोनावणे, पत्रकार विलास भोईर यांच्या सह इत्यादी उपस्थित होते। जिल्हा परिषद समाज विभागाकडून बौद्ध वस्तीकरिता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्या, तसेच महिला बचत गट करिता महिला भवन, समाज मंदिर बांधण्यात यावा, CCTV बसविण्यात यावी इत्यादी मागण्याबाबत चर्चा केली। तर अध्यक्ष सुषमा लोणे यांनी सांगितले की तुम्ही कामे सुचवा, शासनाकडून निधी उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिले। टिटवाणूसाठी पत्रकार विलास भोईर खडवली यांच्या सह व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल सह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। लोणेताई ह्या आपल्या जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल आपल्या नडगाव ग्रामस्थांतर्फे तसेच बौद्ध वस्ती नडगाव यांच्यातर्फे आम्ही सर्व काहींचा हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कारकिर्दीला काहींना शुभेच्छा देतो। तसंच काहींना एक विनंतीही करतो की जवळजवळ 60 ते 65 वर्षानंतर आपल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील नडगाव या गावाला एक संधी मिळालेली आहे। त्या संधीच्या ह्याच्याने आपल्याकडून जास्तीत जास्त विकासाची कामं आणि आमच्या दलित समाजाच्या बाबतीत जास्तीत जास्त सुधारणा होतील अशी अपेक्षा करतो। आणि ताईला पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व बौद्ध समाजाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी कल्याण तालुका शिवसेना प्रमुख आदरणीय वसंतजी लोणे यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडूनही अपेक्षा करतो की अशीच आमच्या गावची या राजकारणात सामाजिक कार्यात अशीच आपल्याकडून सेवा घडो आणि आम्हाला आपलं सहकार्य मिळो हीच या प्रसंगी मी नम्र विनंती करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।